खेजोडीची काय किंमत आहे रे सांग रे यार खेजोडीची किंमत वस्तू का भेटते का भेटन मला तुम्ही दिला समजा 40,000 रुपये द्या 40,000 वासरू माझं होतं तुम्ही घेतलं ना किरण शेट ने असा होता गेला बरं का हो सागर शेट चं वासरू किरण शेट 32 ला ते किती म्हणते 40,000 म्हणते शेवट किंमत द्यायचं पलतो का पलतो कोणत्या गावातला कोणचा जाऊस आहे ना नाही चलना तू दोन दात आहे का आदत आहे का तो ना जोडायचं किती सांगाय 85 85 तुम्ही मागताय जोड संजय जोड मागताय रूढी मागितली त्यांना कितीला ती 70 ला मागितली आपण ती 85 म्हणते 85 म्हणते आलंय ना जुळत मिळत घ्या जुळून ना ना केवढ्या लागणार शेवट सांगितलं त्याला किती त्याला सांगितलं 85 त्याच्या कमी नाही घ्यायचं ना ते म्हणतात 85 नंबर सांगा बरं तुमचा 97-63-90-17-12 थोड्या वाला तुम्ही 70 ला द्या तुम्ही पहिले नाही ना घ्याल नाही हां घ्याल नाही समजू लागला तर अजून 200 वर देतो तुम्हाला किती 70 ला मागत आहेत ओ चेअरमन आले चेअरमन चेअरमन राम राम काय होत तुम्ही आले मोकळे आले ओ गाव कोणतं तुमचं पावरलेचे काय तुम्ही शर्तीला घेतलं नाही कितला घेतलं सांगा खरं 35 ला घेतला पळवणार नाही तुम्ही पळवणार नाही पळवायसाठी घेतला वासरू माझं होतं तुम्ही घेतलंय ना किरण शेटने असा होता गेला बरं का हो सागर शेटचं वासरू किरण शेटने असा होता किल्लाय इटर दाती कशी रे दाती कशी दोन्ही किंमत घ्यायचं नमस्कार 95 घ्यायचं जास्त होत रे शेटकाव हा घरी ना खाईस एक नंबर मध्ये सचिन शेटवाला होते किंमत नको विचारू थोडाची किंमत नाही बाळा खेजोडीची काय किंमत आहे रे सांग रे यार खेजोडीची किंमत एकदा 25 लाख रुपये झाले बोल ना काहीतरी कोणाचा तुमच्या हसन शेठ नो यांच्या पोऱ्याला म्हणलो या जोडाची किंमत काय सांग बडावांची किती वर्षाचा बडाव्या किती किंमत नेमकी सांगा हो 65-60 कुठं अहो हसन शेठ 65 ला घेऊन कुठं मग केवढं 30 ला द्यायचं नाही ना आपल्याला हसन शेठ काय आता बरोबर आहे बाजाराचं 30 ला वस्तू का भेटते का भेटन मला तुम्ही दिलं समजा 40,000 रुपये द्या 40,000 रुपये द्या तुमचा नंबर सांगा 35-38-21-02 भाऊ निघिरा इकडून नाही रे ओ दाती कसा आहे तुमचा एक दात लावले एक दात दोन दाती झाला काय किंमत 40,000 रुपये द्यायचं द्यायचं फायनल 35,000 रुपये 35 हा तुमचाच का ना ना माझा याचे किती घ्या ना पंचल कुठली पहिले ती पनवेल पनवेल मधली काय कोणता गाव पनवेल मध्ये गावचा तुम्ही जवळपासचे सगळे याचे किती घ्या ना म्हणले 45 फिक्स फिक्स का नंबर सांगा बरं तुमचा 8652-351619 याला जरा फिरवा बरं राम राम दाती कसा आहे बडा आहे का अवताला वगैरे हल्ला का थोडाफार कुठला पहिले किती किंमत अवताच्या बोलीत
नेमकं सांगा ना द्यायचं घ्यायचं नाही बोल एवढं 40 म्हणून नाही जमायचं नेमकं बोला बरं थोडं वडा पुढं अहो त्याच्या बोलीत राहणार तुम्ही नंबर सांगा बरं 94 04 06 27 किती घ्या शेवट्याचं नमस्कार दोन तीन कमी होते ना रविवारला बसला मान पण होईल संतोष रे केवढ्याला गेला परवडून ते म्हणतात 40 मधून 2-3 कमी त्यांचं माहिती 35 द्या परवडून 35 आवेल आहो त्याची बोलू येईल बोलू असलं परवडून ना दत्ता शेट्टी दाती कशी त्यांची अरे बैले पुढे वळी किती किंमत यांची द्यायचं काय होईल दत्ताची तुमचं काय जाणवत थोडी पुढं वळा बरं नानाचीच आहे ना चालले हे मार्के हाय मार्के अरे कुणाचा आहे तुझा आहे काय किती किंमत रे याची हे तुझा जोडीदार आलाय ईशाला आलाय दाती कसा किंमत द्यायचं पलतो का पलतो कोणत्या गावातला हा देवाला कोणत्या गावातला आहे कर्जच आहे का फायनल किती होती फायनल किसला द्यायचं माग ना दात बघू दे रिशाल तीसला नाही द्यायचा बरं 32 35 घ्यायचं का किती रिशाल आता मागायचं अजून कमी झालं का पैसे मग नंबर सांगा 9 6 5 7 9 6 0 3 थोडं पुढं वाढा बरं बघायला लोक जमले तुमचा बाईल हो इकडे आले ते मी एवढा नाही जीव काढणार फक्त तुम्ही बरं मग शेठ अण्णा बघते तुम्हाला अण्णा ऐकावले मान ठेवा मामा त्यांचा मान ठेवा परत नाही दाती कसं रा हा सर मामा कुठला आहे बैल रायगडचा आहे पळवलं का तुम्ही चकडीला मग अवतला वगैरे अवतला वगैरे आणला का चालतो ना किती किंमत सांगताय अशी वडाभर फिरवान झालं त्याला फिरव पुढं वड ना सर मागितला का तुम्ही 32 ते किती म्हणते शेवट जास होईल ना रे 4 राहते ना कमी होतच नाही किती घ्यायचो शेवट शेवट वाढायचं नाही लोकांचं हात आलेलं आहे पाच आहे तिथं सगळं
अरे ते नाही घेते असं जे तो असं जे नाही घेते असं जे नको होतं ते नको नको नको.